मनीष आडिलकर हे नाव सलमान खान ज्यावेळेस '98-'99 ज्यावेळेस सलमान खान नाव फेममध्ये आलं, त्यांचं प्यार किया तो डरना क्या नंतर, आणि त्यानंतर त्यांची जी बॉडी फिजिकची फॉर्ममध्ये आली तुमकं ना भूल पाएंगे ज्यावेळेस, तर इंदर कुमारचं ट्रेनिंग मनीष आडिलकर घ्यायची, आणि इंदर कुमार सलमान खानचे खूप चांगले मित्र, तर इंदर कुमारनेच सलमान खानची ओळख मनीष आडिलकरशी करून दिली होती. तुम्ही नॉलेज अपडेट करण्यासाठी, नॉलेज घेण्यासाठी तुम्ही यूट्यूब गुगल करा, पण शेवटी तुमचा ऑफलाईन ट्रेनर तुमच्याबरोबर जो राहतो त्याचं एकदा कन्सिडर करा, कारण की यूट्यूबमध्ये किंवा गुगलवर जे दिलेलं आहे ते एक जनरल दिलेलं असतं, ते सगळ्यांना लागू नये. कोविडमध्ये लक्षात आलं की ज्यावेळेस तुमचं शरीर ज्यावेळेस साथ देत नाही त्यातला पैसा पण कामात येत नाही, आणि त्यानंतर ज्यावेळेस कोविडनंतर आता फिटनेस इंडस्ट्री खूप बूम झाली, म्हणजे खूप अप झालेली आहे, लोकांना अवेअरनेस आलेला आहे. आता पहिले कोविडच्या पहिले लोक विचारायचे कुठलं सप्लिमेंट घ्यायचे, पहिले 10 वेळा प्रश्न विचारायचे, सर मी याच्याने काही साईड इफेक्ट होणार नाही ना, असं होणार नाही तसं होणार नाही, पण आता तो ते राहिलेलं नाही, लोक ॲक्सेप्ट करून घेतलं की सप्लिमेंट ही गरज आहे, सप्लिमेंट्स घेतात ते, आणि सप्लिमेंट घ्यायलाच पाहिजे, चांगली आहे, सप्लिमेंट खाल्लंच पाहिजे. मोठे मोठे बॉडी बिल्डर्स किंवा फॉरेनचे बॉडी बिल्डर्स काय घेतात स्टेरॉइड्स वगैरे, तर त्यांच्या मागं पूर्ण टीम काम करते, त्यांचे डॉक्टर्स त्यांच्या कामाचं काम करतात, सगळ्या गोष्टी काम करतात, तर ते कुठं अडकले जरी तर त्यांचे ते सगळे सांभाळणारे असतात. आपल्या इकडं ते इंडियामध्ये तो ट्रेंड किंवा ते कल्चर नाही आहे आपल्याकडं, त्याच्यामुळे तिथपर्यंत न जाण्याचंच मी सजेशन देईन. अश्विन सर, तुमच्या वेळेची बॉडी बिल्डिंग आणि आत्ताची बॉडी बिल्डिंग यामध्ये काय फरक वाटतो? ओल्ड स्कूल आणि न्यू स्कूल. येस येस. ओल्ड स्कूल आणि न्यू स्कूल म्हणजे होतं त्यावेळेस, आत्ताचं थोडं टेक्निक चेंज झालेलं आहे, पण खरं सांगायचं म्हणजे माझ्या शिवानी तो ओल्ड स्कूल हा बेस आहे, बेस कधी चेंज होत नाही. मी असो किंवा आमचं मनीषची काही पर्सनल डिस्कशन झालं तर आमचं डिस्कशन होतं, तर ओल्ड स्कूल इज बेस्ट, आमच्या ओल्ड स्कूल बेस्ट आहे. बाकी बेस कधी चेंज होत नाही, थोडंसं मॉडिफाईड होऊन ते नवीन जुनं करतात, पण बाकी बेस कधी चेंज होत नाही. तर जास्त फरक आहे, पण शेवटी एंड ऑफ द डे ओल्ड स्कूल इज बेस्ट. शेवटी ओल्ड स्कूलवर यावं लागतं तुम्हाला, त्याशिवाय होत नाही. बाकी काही गोष्टी चेंज झालेल्या आहे, ॲडव्हान्स सप्लिमेंट्स झाले, खूप काही गोष्टी ॲडव्हान्स आल्या जे आमच्या वेळेस नव्हते, आता खूप ॲडव्हान्स सप्लिमेंट्स आलेत, वर्कआउटचा पॅटर्न चेंज झालेला आहे. डाएटबद्दल आम्ही खूप चुका केलेल्या आहे ओल्ड स्कूलमध्ये, जसं आम्ही सॉल्ट बंद करणं, नंतर म्हणजे अळणीच खायचो 6-6 महिने, जे चुकीचं होतं. आम्ही आता सॉल्ट बंद करत नाही, कॉम्पिटिशनच्या 3-1 दिवसा अगोदर सॉल्ट वगैरे कंट्रोल करतो, वॉटर कंट्रोल झाला. तर त्यावेळेसच्या काही बॉडी बिल्डिंग, प्रोफेशनल बॉडी बिल्डिंगच्या काही चुका होत्या, त्या आधी आम्ही आता सुधरत गेलो, थोडेफार चेंजेस चांगले आलेले आहेत, त्याच्यामुळे अपडेट आले. म्हणजे त्यावेळेस खूप त्रास व्हायचा कंट्रोलमध्ये कॉम्पिटिशन दिवसापर्यंत, आता तेवढा त्रास होत नाही आता ज्याच्यामध्ये, तर ते अपडेट झाल्यामुळे, ते नॉलेज अपडेट झाल्यामुळे. तुमच्या वेळेस सप्लिमेंट घेण्याची ऐपत ही काय सोपी नव्हती, सप्लिमेंट पण महाग होते, आणि तुम्ही तर एक साधं केबलचं काही काम करायचं वाटतं, परत वेटरचं पण काहीतरी काम केलं आहे तुम्ही, तर हे कसं मॅनेज केलं त्या काळामध्ये सर? सप्लिमेंट्स आजच्या हिशोबाने त्यावेळेस, आत्ता जी कॉस्टिंग आहे त्याच्यापेक्षा त्यावेळेस सप्लिमेंट्स बऱ्यापैकी स्वस्त होते. म्हणजे आम्हाला आठवतं पण आता जर व्हेची किंमत जर तुमची 5,500-6,000 असेल फाईल आहे, तर त्यावेळेस तो 1800-1900 यायचा, ते पण आम्हाला जास्त वाटायचं. तर आमच्यावेळेस तर फक्त व्हे प्रोटीन हेच एक सप्लिमेंट होतं, त्याच्याबाहेर आम्ही कुठलं सप्लिमेंट खातच नव्हतो. पोस्ट वर्कआउट एक व्हे प्रोटीन घ्यायचो, बाकी तर आमचं पूर्ण डाएट आणि वर्कआउट ह्याच्यावरती जास्त भर राहायचा, त्याच्यामुळे सप्लिमेंटचा एवढा विषय यायचा नाही. आता तर खूप ॲडव्हान्स सप्लिमेंट्स आलेले, पण ते मग मॅनेज करायचो आम्ही, कामं करून काय इकडून तिकडून कसं तरी मॅनेज करून आम्ही करायचो, त्यावेळेस होऊन जायचं मॅनेज त्यावेळेस. आता बऱ्याच स्पर्धा रिसेंटली सुरू आहे, आजपर्यंत बऱ्याच स्पर्धा तुम्ही पाहिल्या आणि सुद्धा अनुभवल्यासुद्धा आहे, तर काही गोष्टी अशा घडतात की एक बॉडी बिल्डर म्हणतो की नाही या ठिकाणी टायटल माझंच होतं, या ठिकाणी चिटिंग झालेली आहे, तर असं तुम्हाला कधी स्वतःला वाटलं का आज तर काय जेवढा स्पर्धा खेळला त्यामध्ये? कसं असतं की आपण प्लेयर आहे, आपण स्टेजवर जेव्हा प्रेझेंटेशन करतो आपलं स्वतःचं, तर जजेस नेमकं काय बघतात ते कळत नाही, तर असू शकतो त्यांचा व्ह्यू आणि आपला व्ह्यू वेगळा येऊ शकतो, पण मोस्टली असं होत नाही, होत नाही. कधी कधी होतंही असेल, पण माझ्या बाबतीत पण झालं असेल, पण ते काय सांगता येत नाही किंवा कोणाचं म्हणजे जजेस ओके होते का मी होतो काय काय नाही, पण होऊ शकतं ते होतं कधी कधी, असं म्हणजे 100%मध्ये 10% होतं असं, बाकी 90% तरी मला नाही वाटत की डिसिजनमध्ये काही चेंजेस होऊ शकतात. प्रोफेशनली जेव्हा बॉडी बिल्डिंग स्पर्धा तुम्ही सुरू केली
तेव्हा सर्वात गाजलेलं नाव कोणाचं होतं एक बॉडी बिल्डर? बॉडी बिल्डिंगमध्ये त्यावेळेस जे स्टार प्लेयर होते ते होते अनिल राऊत. अनिल राऊत, हां हां, म्हणजे अनिल राऊतचे पोझिंग आणि अनिल राऊतचं त्यावेळेसच्या अल्बम्समध्ये, सॉन्ग अल्बम्समध्ये ते काम करायचे. अनिल राऊत झालं, श्याम राठे झालं, हे स्टार प्लेअर होते. आणि मनीष शाळुलकर तर अभ्यास होतच होतं. आणि मनीष शाळुलकर हे नाव सलमान खान ज्यावेळेस आय थिंक 98-99 ज्यावेळेस सलमान खान नाव फेममध्ये आलं, त्यांचं प्यार किया तो डरना क्या नंतर, आणि त्यानंतर त्यांची जी बॉडी फिजिकची फॉर्ममध्ये आली, तुमकं ना भूल पाएंगे ज्यावेळेस, तर इंदर कुमारचं ट्रेनिंग मनीष शाळुलकर घ्यायचे. आणि इंदर कुमार सलमान खानचे खूप चांगले मित्र, तर इंदर कुमारनेच सलमान खानची ओळख मनीष शाळुलकरशी करून दिली होती. आणि सलमान खानचा ट्रेनर मनीष शाळुलकर हे झाल्यानंतर सलमान खानचं मनीष शाळुलकरचं नाव जे फेमस झालं ते अजूनही ते नाव लागलेले. तर त्यावेळेसचे स्टार प्लेअर म्हणजे हे होतेच, पण सलमानचं ट्रेनर झाल्यानंतर मनीष शाळुलकरचं नाव फुल फेममध्ये आलं. ते स्टारमध्ये होते, स्टार प्लेअर होते. पहिल्या पार्टमध्ये जसं आपण बोललो, तुम्ही 10 वर्षानंतर कमबॅक केलं, तर आता डाएट करायला किती अडचणी निर्माण होता? जेव्हा तुम्ही वयाच्या 30-31 वर्षामध्ये जेव्हा नाशिक श्री वगैरेचा कॉम्पिटिशन खेळला, तेव्हामध्ये आणि आत्तामध्ये काय बदल वाटतो एक डाएट करण्यामध्ये? नाही, कसं होतं की त्यावेळेसचा डाएट ना, आता मी ते परत बोल तेच सांगतो की आम्ही त्यावेळेस त्यांना कॉम्पिटिशन प्रेप ट्रेनिंग म्हणजे कॉम्पिटिशन ट्रेनिंग चालू करायचो ना, त्यावेळेस आम्ही सॉल्ट बिल्ड सगळं बंद करायचो. आता तेवढी गरज नाही पडत. सेकंड थिंग, काही मिथ्स होते की राईस नाही खायचा, राईसनी फॅट वाढतं, तर ते कन्सेप्ट चुकीचे. हां, मी आता प्रॉपर 4 मील राईस घ्यायचो, स्वीट पॉटॅटो, पॉटॅटो, चिकन, तुमचं फिश, एग व्हाईट, म्हणजे बेसिकच डाएट करायचो. आणि बरं झालं, डाएटवरून लक्षात आलं की आजकाल जे लोक यूट्यूब बघून जे फॅन्सी डाएटच्या मागं लागतात, तर मला माझा त्यांना एक चांगला सजेशन आहे, तुम्ही नॉलेज अपडेट करण्यासाठी, नॉलेज घेण्यासाठी तुम्ही यूट्यूब गुगल करा, पण शेवटी तुमचा ऑफलाईन ट्रेनर तुमच्याबरोबर जो राहतो त्याचं एकदा कन्सिडर करा. कारण की यूट्यूबमध्ये किंवा गुगलवर जे दिलेलं आहे ते एक जनरल दिलेलं असतं, ते सगळ्यांना लागू नाही होत. तर तुम्ही तुमचा एक चांगला मेंटर घ्या, त्याच्या ॲडवाईस प्रमाणे सगळ्या गोष्टी करा. काय होतं नंतर ना, ते काही प्रॉब्लेम झाले अडकून गेल्यानंतर मग कोणाला प्रश्न विचारणार असं होऊन जातं. ते जर तुमचा मेंटर तिकडे असेल तर तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकता की बाबा मला हा प्रॉब्लेम झाला आहे, तर मी आता काय केलं पाहिजे याच्याबद्दल. तर डाएट आत्ताचा जो आहे तो बेसिकच, आम्ही तर बेसिकच डाएट करतो, म्हणजे बेसिकच डाएट केला पण पाहिजे, जास्त फॅन्सी डाएटच्या मागे लागण्यात काही अर्थ नाही. बरोबर नाही, तुम्ही हे बरोबर बोलला, कारण आता फिलिज झाले, हे जे मोठमोठे बॉडी बिल्डर आहे त्यांचे ट्रेनरसुद्धा त्यांच्यासोबत असतात. हो, पण आपल्या मुलांना आपल्या ट्रेनरपेक्षा यूट्यूबवर जास्त विश्वास असतो, गुगलवर जास्त विश्वास असतो. खरी गोष्ट आहे ती. तर मी त्यांना ते सांगतो, ट्रेनर तुम्ही एक 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 तुमचा मेंटर पाहिजे जो तुम्हाला प्रॉपर गाईड कराल वर्कआउटबद्दल, डाएटबद्दल. नो डाऊट तुम्ही तुमचं नॉलेज अपडेट करा, तुम्ही फिटनेसचे कोर्सेस करा, त्याच्यात तुमचं नॉलेज अपडेट होईल. पण ते एक तुमच्या नॉलेजसाठी चांगलं आहे, शेवटी गुरु हा लागतोच. हो, ते तर आहे. आपल्या हिंदू संस्कृतीत म्हणा किंवा भारताच्या संस्कृतीत म्हणा, आपल्याकडे गुरु शिष्य परंपरा आहे जी जगात कुठंच नाही आहे. तर गुरुशिवाय ज्ञान नाही. मी वयाच्या 42 वर्षी 12 वर्षानंतर पण कमबॅक केलं, तर आज मी खूप मुलांना ट्रेन केलं, चांगले चांगले बॉडी बिल्डर तयार पण केले. पण जस्ट मी सुरुवात केली त्यावेळेस, जस्ट मनीष शाळुलकरनी मला ते शूटच्या वेळेस बोललं की अश्विन कर तयारी, तर त्यावेळेसच मी बोललो मी जो सगळं डिझाईन करून देतो. म्हणजे मी ह्या तयारीला पण सगळं त्यांच्या हिशोबाने चाललो, त्यांनी सगळं डिझाईन करून दिलं, डाएट कसा प्लॅन ठेवायचा आहे, वर्कआउट कसा ठेवायचा आहे, तुमचा सप्लिमेंट्स कसे पाहिजे, काय पाहिजे, सगळं त्यांनी प्रॉपर प्लॅन करून दिला. त्यांच्या हिशोबाने मी चाललो, त्यांच्या हिशोबाने चाललो सगळं. सर, बॉडी बिल्डिंगला काही वयाचं बंधन असतं का? एकदम चांगला. आता तुम्ही 40 कंप्लीट केलंय, यस यस यस, बऱ्याच मनामध्ये आहे. हो हो हो, थोडासा कसं असतं की मी ज्यावेळेस बॉडी बिल्डिंग सोडली वयाच्या 29-30 वर्षी, त्याच्यानंतरसुद्धा बॉडी बिल्डिंग सोडली होती, पण वर्कआउट अँड डाएट नव्हता सोडला. मी कधी ऑफ डाएट गेलो नाही, शक्यतो क्लीनच डाएट करत होतो. वर्कआउट हार्डवर्क माझं एक सेशन वर्कआउटचा राहायचाच. त्याच्यामुळं काय असं ना, पण म्हणजे मला एवढा त्रास नाही झाला परत कमबॅक करायला. आणि वयाचा फरक ऑब्व्हियस पडतो, कारण की स्किनचं टेक्स्चर झालं, मसलचा टाईटनेस झाला, एक एजनंतर हार्मोनल चेंजेस होतात आपल्या बॉडीमध्ये. तर म्हणतात की एक आपल्या बॉडीमधलं जे पण हार्मोन्स आहे जे वयाच्या टीन एजमध्ये 20-22-25 आता ते तो हार्मोन्स त्या 40 नंतर नसतो. तर थोडासा मसलचा टाईटनेस, हार्डनेस धरण्यासाठी थोडे जास्त एफर्ट्स लावा लागतात, पण वयाचा फरक पडतो. पण माझ्या हिशोबाने अजूनही, कारण की मी आता ज्यावेळेस नॅशनल खेळायला गेलो त्यावेळेस मी एक साऊथचे एक बॉडी बिल्डर होते, त्यांचं वय विचारलं मी त्यावेळेस, ते बोलले माझं वय 67 आहे. बर,
आणि ओव्हरऑल चॅम्पियन जे पण झाले मास्टर्स आहे त्यांचं वय होतं 53. बरं, तर मी त्यांना बघून म्हटलं की सर मी तुम्हाला बघून मोटिवेट झालो, मला असं वाटायचं की मीच खूप जास्त वयाचं आहे करतोय, पण मला तुमच्या वयापर्यंत बॉडी बिल्डिंग करायची असं मी त्यांना बोललो. तर वयाचं बंधन नसतं, तुमचं हार्डवर्क, तुमचं डिसिप्लिन असेल तर तुम्ही कुठल्याही वयात सुरू करू शकता. सर एक तुम्ही फ्रीलान्सिंग करताय आता, तर त्याचं निश्चित तुम्हाला फळ भेटलेलं आहे. दिवसभरात किती पर्सनल ट्रेनिंग घेता? आता सध्याच्या तारखेला तर मी 8% ट्रेनिंग घेतो आणि काउन्सिलिंग पण चांगलं आहे माझ्या. सर एकदा आहे ना, जेवढे काही माझे सबस्क्राईब व्ह्युअर आहे ना, त्यांना एकदा पर्सनल ट्रेनिंगची तुम्ही एकदा रेट सांगा, कारण काही लोक काय म्हणतात फिटनेस इंडस्ट्रीमध्ये आहे तरी काय. ओके, नाही असं नाही, फिटनेस इंडस्ट्रीमध्ये जेवढं फ्युचर आहे तेवढं कशातच नाही आहे. फक्त एवढं आहे की तुम्ही तुमच्या कामाबद्दल प्रामाणिक राहा. बरोबर, मी माझ्या कामाबद्दल प्रामाणिक राहिलो, मला पण यश आले गेल्या 3 कोविड नंतर जास्त यश आलं मला. त्याच्या अगोदर पण मी ट्रेनिंग करायचो, पण त्याच्यानंतर मला चांगलं यश आलं. कोविड नंतर लोक जागृत झाले. मेन म्हणजे कोविडच्या पहिलेपर्यंत असं होतं की लोक अर्न करायचे फॅमिलीसाठी, तुमच्या त्या मुलांच्या शिक्षणासाठी, सगळ्या गोष्टीसाठी इन्शुरन्स काढायचे, सगळं करायचे. पण हेल्थच्या बाबतीत कोणी एक पोर्शन बाजूला नाही काढायचे पैशांचे. तर ते कोविडमध्ये लक्षात आलं की ज्यावेळेस तुमचं शरीर ज्यावेळेस साथ देत नाही त्यावेळेस तुझा पैसा पण कामात येत नाही. आणि त्यानंतर ज्यावेळेस कोविडनंतर आता फिटनेस इंडस्ट्री खूप बूम झाली, म्हणजे खूप अप झालेली आहे, लोकांना अवेअरनेस आलेलं आहे. आता पहिले कोविडच्या पहिले लोक विचारायचे कुठलं सप्लिमेंट घ्यायचे, पहिले 10 प्रश्न विचारायचे, सर मी याच्याने काही साईड इफेक्ट होणार नाही ना, असं होणार नाही, तसं होणार नाही. पण आता तो ते राहिलेलं नाही, लोक ॲक्सेप्ट करून घेतलं की सप्लिमेंट ही गरज आहे, सप्लिमेंट्स घेतात आणि सप्लिमेंट घ्यायलाच पाहिजे, हे चांगली आहे, सप्लिमेंट खाल्लंच पाहिजे. त्याशिवाय कारण की आपल्या आहारामध्ये ज्या गोष्टी नाही मिळत त्यासाठी आपण फूड सप्लिमेंट ॲडिशनल घेतो. जसं आपण शाळेत एक्झामच्या वेळेस न्यू पेपर मिळतो आणि जसं आपला पेपर संपतो पुरवणी लावतो, ती पुरवणी म्हणून आपण सप्लिमेंट म्हणतो. तर ते ही एक ॲडिशनल सप्लिमेंट आहे, ती गरज आहे, घ्यायला पाहिजे, ती गरजेचं आहे. सर एक तुम्ही आता मगाशी बोलला की कॉम्पिटिशनच्या काही दिवस अगोदर सॉल्ट वगैरे बंद करतात, ही भानगड नेमकी काय आहे? कारण बऱ्याच जणांच्या नवोदित मुलांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे, सॉल्ट का बंद करतात, काय कारण? सॉल्ट बंद केल्याने वॉटर बॉडीमध्ये वॉटर होल्ड होत नाही, जेणेकरून काय होतं की तुमची स्किन मसलला चिटकते आणि मसलचं डेफिनेशन चांगलं दिसतं, त्याच्यासाठी सॉल्ट बंद करतात. पण मग ते पण गरज नाही पडत. मी तर आता एवढं आता ह्यावर्षी जेवढं कॉम्पिटिशन केलं मी कुठं सॉल्ट पण बंद नव्हतं केलं, तर गरज नाही पडली मला. फक्त 24 अगोदर वॉटर कंट्रोल राहत होतो मी. तर सॉल्ट बंद करायची गरज नाही मे बी, पण जर तुम्हाला असं वाटतं की बॉडी होल्ड करते, वॉटर होल्ड करते, तुम्ही एखाद दिवस 2 सॉल्ट बंद करू शकता, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. मनीष आडुलकरांच्या टीम मासमधला फेवरेट बॉडी बिल्डर कोण आहे तुमचा? मनीष आडुलकरच्या टीम मासमधला फेवरेट बॉडी बिल्डर मनीष आडुलकरच आहे. माझ्या लाईफमधला सगळ्यात फेवरेट बॉडी बिल्डर म्हणा तर माझ्यासाठी मनीष आडुलकर आहे. मनीष आडुलकर हे नावच पुरं आहे आजच्या तारखेला. पण मनीष आडुलकरची बरोबरी कोणाशी नाही होऊ शकत. बरोबर, नाही ॲज अ बॉडी बिल्डर, नाही ॲज अ मेंटर. कारण आता मित्रांनी इंस्टाग्राम जर ओपन केलं की मनीष सरांच्या बऱ्याचशा स्टोरी तुम्ही बघत असतील, पुढं जिम ओपनिंग असेल, सप्लिमेंट शॉपचं ओपनिंग असेल, त्यांच्यासोबत त्यांची टीम मास म्हणजे त्यांचे मावळे हे सोबत असतातच. त्याच्यामध्ये राहुल टर्फे असेल, संकेत भरम असेल, परत आपले कांबळे साहेब ते पण असतं. म्हणजे एक शून्यातून मनीष आडुलकर वर कसा आला हे अश्विन सरांनी स्वतः अनुभवलेलं आहे. सुरुवात पहिल्या इंटरव्ह्यूमध्ये ते बोलले होते की मला स्वतः मनीष सरांच्या आईने रेल्वे स्टेशनपर्यंत सोडलं होतं की बाळा तू मुंबईमध्ये आला आहे, भरकटला तर परत प्रॉब्लेम नको, बरोबर तू नाशिकपर्यंत पोहोचशील. खूप चांगली इंटरव्ह्यू झाली सर ही, कारण हे अनुभव असे कधी कोणाकडून ऐकायला भेटले नाही मनीष सरांबद्दल. मी तुम्हाला 20 अगोदरच सांगतोय जे काय सांगतोय ते. आज ती कंडिशन नाही आहे. आणि मनीष आडुलकर म्हणजे मनीष सरांचं माझं जस्ट बोलणं होतं ना, तर आज मनीष आडुलकरला फेमस होण्यासाठी किंवा सगळ्या गोष्टींसाठी गरज नाही आहे. बघितलं तर ते त्यांचे टीमला घेऊन सांगते फिरण्याची पण त्यांना गरज नाही आहे. पण मनीषचं किंवा पूनमचं त्यांच्या मिसेसचं यांचं हे काय की तुम्ही मोठे व्हा, सर्वांना घेऊन चालतात ते, सगळ्यांना घेऊन चालतात. त्यांचं कसं तुम्ही पण फेमस व्हा, मी फेमस आहे माझ्यामुळे तुम्ही पण फेमस व्हा, तुम्हाला त्याच्यामुळे त्याचा फायदा व्हायला पाहिजे. तर ते असं ही वृत्ती जी नाही की फक्त मीच फेमस किंवा मलाच सगळं मिळायला पाहिजे, ते सगळ्यांना घेऊन चालतात. आणि त्याच्यामुळे मनीष आडुलकर हे मनीष आडुलकर कोविड काळात पण त्यांचं मोलाचं योगदान राहिलं, खूप योगदान राहिलं कोविड काळामध्ये. हो, त्यांनी जेवढे एफर्ट घेतले तेवढे कोणी एफर्ट नाही घेतले, अक्षरशः केसेस अंगावर घेतल्यात आणि कुठेही कधी अर्ध्या रात्री पण सांगितलं तर ते भेटायला तयार राहायचे, कामं सोडून ते सगळं त्यांनी केलं आणि सोशल वर्क पण खूप केलं त्या पिरियडमध्ये. तर ते तर म्हणतात ना की पडद्या मागचं सगळं होतं जे समोर पण नाही आलं आणि त्यांनी पण कधी डिस्कस नाही केलं. पण मनीष आडुलकरने त्यावेळेस पण खूप बॉडी बिल्डरसाठी केलं आहे, आज पण करत आहे आणि फ्युचरमध्ये पण करत राहणार ही मला गॅरंटी मनीष आडुलकरची. सर एक वेगळ्या मुद्द्यावर मी हात घालतो.
स्टेरॉइड ही एक बॉडी बिल्डिंगला लागलेली खूप मोठी कीड आहे. मुलांना वाटतं स्टेरॉइड घेतली की लगेच आपली बॉडी बनेल. तर ह्या स्टेरॉइडबद्दल तुमचं स्वतःचं वैयक्तिक मत नेमकं काय, हे नेमकं यूज केलं पाहिजे की नाही यूज केलं पाहिजे, आणि करायचंच असेल तर हे कोणी यूज केलं पाहिजे? ॲक्च्युली स्टेरॉइड्स हा एक बॉडी बिल्डिंग किंवा फिटनेस इंडस्ट्रीचा डार्क साईड आहे. हो, त्याच्याबद्दल कोणी ओपनली बोलत नाही. स्टेरॉइड्स हे नाहीच घेतलं पाहिजे. आजकालच्या जनरेशनमध्ये मी बघतोय की आहे ना, त्याच्याकडे जास्त ओढ लागलेली आहे. लोकांना असं वाटतं ते घेतलं म्हणजे ॲटोमॅटिक बॉडी होते. माझ्या हिशोबाने ते 10% काम करतं. 90% तुमचं रॉ फूड, तुमचं डाएट आणि तुमची मेहनतच काम करते. तर मी यंग जनरेशनला तेच सजेशन देईल की तुम्हाला जर प्रोफेशनल लेवलला त्या लेवलला बॉडी बिल्डिंग करायचं आहे तर त्याचा विचार करा शेवटी एकदम. सध्या त्याचा विचार करण्यासारखं नाही आहे. सध्या तुम्ही प्रोफेशनली बॉडी बिल्डिंग करत नाही आहे, एक फिटनेसच्या हिशोबाने करता ते. चांगला डाएट करा, चांगला सप्लिमेंट खा आणि चांगला वर्कआउट करा. मी एवढंच सांगेल सगळ्या यंग जनरेशनला. आणि त्याच्याने चांगली फिजिक होते. तुम्ही जास्त त्याच्यामध्ये जाण्यासारखं नाही आहे, कारण ती फुग्यातली हवा एक प्रकारची. तुम्ही घ्याल तो पण चांगलाना सोडल्यानंतर हे डाऊन फेसला येणार. आणि त्याच्यामागं तुम जे पण मोठे मोठे बॉडी बिल्डर्स किंवा फॉरेनचे बॉडी बिल्डर्स काय घेतात स्टेरॉइड्स वगैरे, तर त्यांच्या मागं पूर्ण टीम काम करते. त्यांची डॉक्टर्स त्यांच्या कामागं काम करतात, सगळ्या गोष्टी काम करतात. तर ते कुठं अडकले जरी तर त्यांचे ते सगळे सांभाळणारे असतात. आपल्या इकडं ते इंडियामध्ये तो ट्रेंड किंवा ते कल्चर नाही आहे आपल्याकडं. त्याच्यामुळे तिथपर्यंत न जाण्याचंच मी सजेशन देईन. तुम्ही चांगला डाएट करा, चांगला वर्कआउट करा, चांगलं सप्लिमेंट्स खा, तेवढं इनफ आहे फिटनेससाठी माझ्या हिशोबाने. काही जणांच्या मनात प्रश्न आहे की मुंबई साईडलाच बॉडी बिल्डर का जास्त आहे, अदरवाईज बाकी सिटी घ्या तुम्ही, नाशिक घ्या, पुणे घ्या, पुण्याला पण आहे बॉडी बिल्डर पण मुंबई एवढे नाही आहे, तर मुंबईलाच का याची जास्त आहे? म्हणतात ना मुंबई गड आहे. आणि कुठलीही गोष्ट जे नवीन अपडेट काही येतं तर ते मुंबईला येतं. आणि मी स्वतःवरून सांगतो की मी पण मनीष सरांकडे ज्यावेळेस गेलो ट्रेनिंगला, त्याच्या पहिले 1-2 वर्ष मी नाशिकच ट्रेनिंग करायचो, मधनं जाऊन येऊन करायचो. आणि मुंबईच्या पोरांचं मी हार्डवर्क बघितलेलं आहे. म्हणजे थोडक्यात म्हणतो ना की आपला पूर्ण वर्कआउट त्यांचा वॉर्मअप असतो. हां, तर ते तिथं गेल्यानंतर ज्यावेळेस मी पण ज्यावेळेस स्टेटला पहिली कॉम्पिटिशन खेळलो त्यावेळेस मी पहिल्या राऊंडला बाहेर निघालो. माझी अप्पर बॉडी खूप स्ट्रॉंग होती. मी स्टेज मार्शलला विचारलं की सर मी कुठं कमी पडलो, तो आणि आमच्या मुंबईच्या पोरांचे लेग्स बघ म्हणे. म्हटलं मी लेग्सला कमी का म्हणे. हो, नेक्स्ट इयर मी लेग्स एवढे स्ट्रॉंग करून गेलो होते की माझे लेग्सच दिसवते लांबून. तर मग ते लेग्सचं ट्रेनिंग कसं केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, कसे त्यांच्याकडे ते परंपरा चालत आलेली त्यांचे सिनियर, हा सिनियर बॉडी बिल्डर्स, ज्युनियर बॉडी बिल्डर्स सिनियर बॉडीला बघून बघून त्यांचं ट्रेनिंग पॅटर्न कसं राहिलं पाहिजे. त्यांचं ते ॲटमॉस्फिअरमुळे आहे ना, त्यांना ते ट्रेनिंग ते हार्डवर्कची सवय पडते. ते कल्चर आपल्या इकडं नाही, आता हळूहळू येत आहे, पण आमच्या वेळेस ते पण नव्हतं. तर मुंबईमध्ये मुंबईच्या पोरांचं हार्डवर्क खूप आहे. ते लोक सगळं सांभाळून त्यांचं क्लायमेट एवढं गरम असताना, आणि मी बघितलेलं अक्षरशः पुरं मोठ्या मोठ्या बॅगेमध्ये त्यांचा डायट सप्लिमेंट कॅरी करून ट्रेन बदलून इकडून तिकडे सगळीकडे क्लायंट्स पण करतात, आणि प्लस त्यांचं वर्कआउट ट्रेनिंग पण करतात. तर ते खूप 100% त्यांचं त्याच्यामध्ये देतात, ते इन्वॉल्व्ह असतात त्याच्यामध्ये. तेवढं देत नाही आपल्या इथले पुलं, बरोबर, त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम असेल तो. बाकी तर ते त्यांचं म्हणतात ना की मुंबईच्या पोरांचं हार्डवर्क जास्त आहे, खूप हार्डवर्क. तर आता नवीन मुलं ह्या क्षेत्रात येऊ पाहत आहे, तर त्यांना तुम्ही काय थोडक्यात काय मार्गदर्शन करा? नवीन पोरं बॉडी बिल्डिंगमध्ये, मी परत तेच सांगाल, प्रोफेशनल लेवलला बॉडी बिल्डिंग करायचं आहे त्यावेळेस थोडंसं प्रेपवर जा, म्हणजे थोडंसं ॲडव्हान्स स्टफ्सवर वगैरे जा. आत्ता सध्या तुम्ही बेसिक डाएट सप्लिमेंटवर जा, आणि जे सिनियर बॉडी बिल्डर्स आहेत ज्यांचे, त्यांचा अनुभव घ्या तुम्ही. त्यांना विचारा चार गोष्टी. अनुभव खूप महत्त्वाचा आहे, खूप महत्त्वाचा आहे, अनुभव घ्या चार. आता मला खूप जण भेटतात, आता ते ट्रेंड चालू आहे ना, शेरा क्लासिक खेळायची आहे, NCB खेळायची आहे आमच्याकडे, काही मेन्स फिजिक खेळायची. सर डायरेक्ट आता मी नोव्हेंबरला ऑक्टोबरला शेरा क्लासिक खेळेल, मग डायरेक्ट NCP खेळेल. मी त्यांना समजून सांगतो की तुम्ही ग्राउंड लेवलने स्टार्ट करा. बरोबर, आम्ही पण ग्राउंड लेवलने स्टार्ट केलं. तुम्ही पहिले लोकल कॉम्पिटिशन खेळा, तुम्हाला स्टेजचा अनुभव येईल, पोझिंग कसं असतं, प्रेझेंटेशन कसं पाहिजे, जजेस कुठल्या गोष्टीवर पॉईंट्स देतात तुम्हाला, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही ग्राउंड लेवलने स्टार्ट कराल. त्यावेळेस तुमचं ते स्टेजचा एक्सपिरियन्स वाढणार, तुम्ही त्या लेवलचा विचार करा. आजकाल काय झालं आहे की ते यूट्यूब आणि गुगल बघून ते फेमस होण्याच्या चक्करमध्ये ना डायरेक्ट त्यांना शेरा क्लासिक खेळायचे, तसं होत नाही. ठीक आहे, तुम्ही डायरेक्ट जे खेळतील पण त्यांना तिथं केल्यानंतर त्यांना समजून जाईल की आपण चुकीच्या डायरेक्ट स्टेजला आलो, आपण खालून सुरुवात केली पाहिजे. तर ग्राउंड लेवलने सुरुवात केली पाहिजे माझ्या हिशोबाने. चांगला बेस तयार करा आणि मग ग्राउंड लेवलने सुरुवात करा. सर, सप्लिमेंट कंपन्या खूप आल्या आहेत, बऱ्याच जणांना वाटतं की इम्पोर्टेड ब्रँड वापरूनच बॉडी बिल्डिंग होईल आपली. इंडियन ब्रँडकडे बरेच जण इग्नोर करतात, म्हणजे स्वदेशी वापरल्यापेक्षा विदेशीला अनेक जण महत्त्व देत आहे, तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल? नाही, आता मी ह्याबद्दल एक थोडं सांगेल की सप्लिमेंट्समध्ये ग्लॅम्बिया
इम्पोर्टर आहे, ग्लॅम्बिया जगाला सप्लाय करतं, जो बेस आहे किंवा ते सगळं ग्लॅम्बिया सप्लाय करतं. इंडियामध्ये एक दोनच कंपन्या अशा आहे की ज्यांचं पूर्ण म्हणजे रॉपासून सुरुवातपासून ते प्रोडक्शन करतात. जसं आपलं मी कुठल्या ब्रँडचं प्रमोशन नाही करत आहे, पण जे जेन्युइन ते सांगतोय अवतार, जसं अवतार गोवर्धन गोवर्धन तू गोवर्धनवाल्यांचं हा गोवर्धनचा प्रोजेक्ट येतो अवतार. तर अवतारचं गाई स्वतःच्या त्यांचं दूध त्याचे त्यांचं सुरुवातीपासून सगळं रॉ पण त्यांचं तिकडे तयार होतं, म्हणजे त्यांचं स्वतःचं प्रोडक्शन येते. तर अवतार झालं, नंतर वेंकीज होतं, वेंकीज चिकन तुम्हाला माहिती असेल पुण्याची कंपनी, त्यांचं अल्बोमेन म्हणजे एक प्रोटीन, त्यांचं स्वतःचं प्रोडक्शन येते, ते रॉ आपण बाहेरून मागवत नाही, त्याचं घरी बनवतात. एक दोन कंपन्या सोडल्या तर बाकी जेवढ्या इंडियन कंपनीज आहे किंवा इम्पोर्ट कंपनी त्यांना सगळ्यांना ग्लॅम्बिया सप्लाय करतं. तर असं काही नाही आहे की बाबा इम्पोर्टर चांगला असतं इंडियन खराब असतं, आपल्या इंडियनमध्ये पण चांगले ब्रँड्स आहेत. हां, इंडियन ब्रँड्स पण चांगले आहेत, फक्त थोडंसं रिसर्च करून प्रॉपर. आणि परत मी तेच सांगेल, तुमच्या मेंटरला विचारून करा सगळ्या गोष्टी. बरोबर बरोबर, कुठेतरी काहीतरी वाचून अर्धवट आणि अर्धवट ज्ञान सगळ्यात डेंजर. ते अर्धवट कुठेतरी वाचून करण्यापेक्षा तुमच्या मेंटरला विचार, तुमची गरज काय, तुमच्या शरीराची गरज काय, प्लॅनिंग करा, शेड्यूल आखा. मला 6 मंथ पिरियड आहे, तर 6 मंथ पिरियडमध्ये माझं फर्स्ट मंथमध्ये मी काय केलं पाहिजे, सेकंड मंथमध्ये काय केलं पाहिजे, थर्ड मंथमध्ये काय, त्या हिशोबाने तुम्ही प्लॅनिंग करून मेंटरला विचारून सगळ्या गोष्टी करा. बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन जशी जवळ येते, म्हणजे 1-2 तासामध्ये काही मुले इन्सुलिनचा वापर खूप मोठ्या प्रमाणात करतात, तर हे इन्सुलिन किती घातक असू शकतं? कारण मी बऱ्याच कॉम्पिटिशनमध्ये बघितलं आहे, बॅक स्टेजला काही मुलं घेत असतात, ते खूप रॉंग येते. आता ते त्यांच्या कोणाला विचारून घेतात ते माहीत नाही, पण मी त्याच्या बाबतीत तर त्याचं सजेशन देणार नाही. बरोबर, कारण की ज्यावेळेस तुम्ही एकदम पीक कंडिशनला असतं कॉम्पिटिशन वेळेस, त्यावेळेस तुम्ही एकदम हार्ड कंट्रोलला असतात, तुमच्या बॉडीमध्ये शुगर लेवल पण डाऊन असते त्यावेळेस, आणि त्यावेळेस तुम्ही इन्सुलिन टाकणं म्हणजे सगळ्यात घातकी आहे. कारण की तुम्हाला माहीत नाही की तुमच्या बॉडीमध्ये शुगरची पॅरामीटर्स कुठल्या कंडिशनला आहे. थोडं जरी 19-20 झालं तुमचं, तर एक तर तुम्ही कोणाला सांगत नाही, त्याच्यामुळे आजूबाजूच्या लोकांना पण कळणार नाही की तुम्हाला काय होतंय, नेमकं काय द्यायला पाहिजे. डाऊन झाल्यानंतर ब्रेन हॅमेज होऊ शकतं, पॅरालिसिस, लाईफ टाईम पॅरालिसिस होऊ शकतं. त्याच्यामुळे इन्सुलिन लेव घेणं हे माझ्या हिशोबाने चुकीचं आहे, हे घेतलंच नाही पाहिजे. आता बऱ्याच वेळा बघतो काही जण वर्कआउटच्या अगोदर टर्मिन सारख्या गोष्टी घेतात, खूप घातक आहे. सर, एक प्री वर्कआउट जे पावडर फॉर्ममध्ये येतात बऱ्याच कंपन्या, ते घेतल्यावर एक ऊर्जा निर्माण होते, अचानक अंगावर मुंग्या सुटतात, तर ह्या गोष्टी घेणं योग्य वाटतं का तुम्हाला? प्री वर्कआउट आमच्या टाईमला नव्हतं. बर, हां, आमच्या टाईमला प्री वर्कआउट हा प्रकारच नव्हता. आम्ही चांगलं काप्स खायचो, चांगलं प्रोटीन इंटेक करायचो आणि मग वर्कआउट स्टार्ट करायचो. मी आजच्या मुलांना एक खूप चांगला प्रश्न विचारला, प्री वर्कआउट आजच्या जनरेशनचं मी एक बघितलेलं आहे की मोबाईलमुळं 12-12, 1-1 वाजेपर्यंत जागायचं, झोप पूर्ण होत नाही त्यांचे, 7-8 तास, 5 तास झोपणार, सकाळी येणार, झोप पूर्ण नसते, प्री वर्कआउट घेणार. प्री वर्कआउटमध्ये एवढं हेवी कॅफीन असतं की त्याच्यामुळे तुमची झोप तर जाते, म्हणजे तुमची बॉडी थकलेली आहे पण तुमचे डोळे एकदम टाईट राहतात. आणि त्या तुम्ही एक प्रकारचा तो नशा आहे, असं जसं तुम्ही नाव घेतलं टर्मिन झालं, AMP झालं किंवा प्री वर्कआउट, हे सगळे भाऊ बहीण आहे. मी त्याचा एकदम स्ट्रिक्टली अपोज, मी एवढे पूर्ण केलं पण मी साधी कॉफीसुद्धा नाही पिली, मी कॉफी पण पित नाही, मी माझ्या नॅचरल स्ट्रेंथने मारतो. आणि इवन मनीष आडलकरसुद्धा प्री वर्कआउट घेत नाही, म्हणजे माझं आणि मनीषचं डिस्कस होतं ना, तर मनीष म्हणतो भाई काही गरज नाही याची, साधा आपलं चांगलं प्रोटीन डायट वेट करायचं, चांगला चांगला मिल्क काप्स वगैरे हेवी खायचे, 15 मिनिटं चांगला वॉर्म अप केल्यानंतर वर्कआउट, ज्या स्वेटिंग चालू होतं वर्कआउट चालू, कुठलं प्री वर्कआउट आणि कुठलं प्री वर्कआउट नाही, तर ती सवय नका लावू प्री वर्कआउटची. मी आजच्या जनरेशनला सांगेल की प्री वर्कआउटच्या भानगडीत पडू नका, ते खूप घातकी सप्लिमेंट आहे. आणि मेन म्हणजे प्री वर्कआउट म्हणजे जे पण कंपाऊंड्स टाकलेले, जे वर्ल्डमध्ये बॅन सबस्टन्स आहे, ते सगळे आपल्या इंडियामध्ये सरस चालतात, सरसली टाकताना चालतात ते. आपल्या इकडं कुठलं मॉनिटरिंग नाही आहे, काही नाही आहे. आणि मुलांचं कसं झालेलं आहे की हे मी प्री वर्कआउट घेतलं आणि ह्याच्यापेक्षा हे खूप स्ट्रॉंग आहे, ह्याच्यामध्ये खूप चांगली किक लागते अजून. पण मग प्री वर्कआउटच्या नशेमध्ये तुम्ही मानणार, ज्या दिवशी प्री वर्कआउट सोडणार ना, त्यानंतर तुम्हाला तुम्ही जागेवर बसल्या बसल्या झोपणार, कारण की झोप पूर्ण खराब करून टाकतो. तर प्री वर्कआउट हे घेतलंच नाही पाहिजे, हे बॉडी बिल्डिंग नाही आहे. प्री वर्कआउट, AMP, टर्मिन हे बॉडी बिल्डिंग नाही आहे. मी परत सांगेल, हे बॉडी बिल्डिंग नाही आहे, ती डार्क साईड आहे. प्री वर्कआउटच्या भानगडीत पडू नका, चांगला डायट करा, चांगला वर्कआउट करा. प्री वर्कआउटमुळे तुमचा झोप न झाल्यामुळे चिडचिडेपणा वाढतो, ब्रेनवरचा कंट्रोल जातो, तुम्ही कोणावर पण म्हणजे कंटिन्यू ते भांडण्याच्या मूडमध्ये असतं, म्हणजे डोळ्यातनं दिसतं की आपल्याला की हे एग्रेशन मूडमध्ये असतं कंटिन्यू, हे सगळे सिम्पटम्स आहे प्री वर्कआउटचे, ते नाही घेतले पाहिजे गोष्टी. बॉडी बिल्डिंग आता कधीपर्यंत करणार? नाही आता हे ऍक्च्युली मी सांगितलं कॉम्पिटिशन तुम्ही खेळलाय, हो आता ऑफ टाकला म्हणजे मी बॉडी चांगली ठेवणार, नो डाऊट, चांगली प्रोफेशनल लेवलची बॉडी ठेवणार,
पण स्टेजवर माझा चढण्याचा आता मूड नाही आहे, कारण की ना काय होतं क्लायंट पण डिस्टर्ब होतो. मला माझ्या क्लायंटने खूप सपोर्ट केला या बॉडी बिल्डिंग पिरियडमध्ये. शेड्यूल खूप टाईट आहे, सकाळी 6 PT असते. तर ते स्वतःचं प्रिपरेशन करायचं म्हणजे 2 वर्कआउट, तुमचा डाएट मेंटेन करा. डाएट तर मेंटेन करायचं, पण बॉडी बिल्डिंगचा डाएट हा पूर्ण वेगळा असतो. रेस्ट राहिला तुमचा, कार्डिओ 2 व्हायचं माझं. तर ते पॉसिबल नाही होत क्लायंट सांभाळून सगळं करणं. आता कसं ते वय नाही राहिलेलं आहे की फक्त बॉडी बिल्डिंग करायचं, सगळ्या जबाबदाऱ्या असतात त्या सांभाळून करावं लागतं. त्याच्यामुळे आता परत बॉडी बिल्डिंग करणार नाही. हां, स्टेज नाही चढणार, पण बॉडी बिल्डिंग करणार. बॉडी चांगली ठेवणार, बॉडी चांगली ठेवणार. सर, शेवटचा प्रश्न, तुमचा सक्सेसचा मंत्र काय? बॉडी बिल्डिंगमध्ये सक्सेसचा मंत्र म्हणजे मी एकच सांगेल की म्हणतो ना आपण डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी. आजकालच्या लोकांच्या, आजकालच्या मुलांचं कसं आहे की आज मी एखादी गोष्टी घेतली किंवा एखादी वस्तू खाल्ली ना तर दुसऱ्या दिवशी मला रिझल्ट आला पाहिजे. बरोबर, हे एक चुकीचं मीच आहे. रूप नाही येत नाही येत नाही, एकदम बरोबर आहे. तर कन्सिस्टन्सी महत्त्वाची आहे, सातत्य ठेवा आणि डिसिप्लिन राहा. बॉडी बिल्डिंग हा डिसिप्लिनचा गेम आहे. बरोबर, म्हणताना एवढे जगातले सगळे गेम्स आहे, पण सगळ्यात महागडा गेम असेल तर बॉडी बिल्डिंग आहे. कुठल्याही खेळामध्ये तुम्ही ज्यावेळेस त्याला गॅप देता ते तुम्हाला ABCD सुरुवात करावी लागत नाही, पण बॉडी बिल्डिंग असा खेळ तुम्ही सोडलं, तुम्ही जेव्हा पण सुरू करा तुम्हाला परत ABCD सुरुवात करावी लागते. तर डिसिप्लिन, क्लीन डायट तुमचा, आणि मेन म्हणजे कन्सिस्टन्सी. तुमची कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे, त्यांना तुम्ही वेळ द्या. एक वेळ नंतर ते म्हणतात तिळ तिळ बॉडी वाढते, तर वेळ द्यावा लागेल तुम्हाला. खूप खूप धन्यवाद सर, आज तुम्ही खूप मोलाचं असं मार्गदर्शन केलं. सुरुवातीच्या पार्टमध्ये मनीष आडुलकर सरांबद्दल त्यांनी आपल्याला सांगितलं आहे, तर ह्या सेकंड पार्टमध्ये त्यांची बॉडी बिल्डिंगची संपूर्ण जर्नी याचा अनुभव त्यांनी सांगितला. परत बॉडी बिल्डिंगमध्ये जे काही गोष्टी यूज केल्या जातात ज्यांना बॅन आहे ऑलरेडी, तर त्या स्टेरॉइड्सबद्दल सुद्धा सरांनी खूप मोलाची अशी माहिती दिलेली आहे. परत जे काही प्री वर्कआउट्स आहे, टर्मिने, AMP अशा काही ज्या गोष्टी आहे ह्या न वापरलेल्याच बरं, म्हणजे त्याच्यापासून लांब राहिलेलंच बरं, आणि ते शरीराला किती घातक ठरू शकतं हे सुद्धा आपल्याला अश्विन सरांनी सांगितलेलं आहे. अश्विन सरांबद्दल थोडक्यात जर सांगायला गेलं तर कोणाकेकाळी त्यांचे बऱ्याच ठिकाणी बॅनर लागायचे. एखादी कॉम्पिटिशन सर जिंकले की लागला बॅनर. असं त्यांच्यासोबत कुणाल धात्रक, किरण पवार ही नाशिकमधले नामवंत अशी बॉडी बिल्डर हे सोबतचे तिघं पण. ते सोबत जिम पण वर्कआउट पण करायचे आणि सोबत बॉडी बिल्डिंग स्पर्धांनासुद्धा जायचे. तर अश्विन सरांनी आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलं. तुम्हाला या मार्गदर्शनबद्दल काय वाटलं, तुम्हाला कोणत्या गोष्टी त्यांच्या या आवडल्या हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा. आणि अजून ज्यांनी कोणी माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा. तोपर्यंत बी फिट, स्टे फिट. Love the chase and the hunt.